नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्समध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत. मागच्या तासिकेला आपण धातुविज्ञान या प्रकरणाबद्दल सविस्तर चर्चा केली. धातुविज्ञानामध्ये आपण धातूचे गुणधर्म बघितले, म्हणजे भौतिक गुणधर्म असतील, रासायनिक गुणधर्म असतील, त्याच पद्धतीने अधातूचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म या सर्वांचे गुणधर्म बघितले. त्यानंतर धातू आपल्याला कसे मिळतात ते शुद्धीकरण पद्धती बघितल्या. त्याच पद्धतीने आज आपण अशा एक नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत की जे प्रकरण इयत्ता 11वी 12वी सायन्ससाठी खूप महत्त्वाचं ठरत असते विद्यार्थी मित्रांनो. आणि हे प्रकरण आपल्याला 10वीच्या बोर्डामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देईल. अत्यंत सोपं जास्त मार्काला हे प्रकरण विचारलं जातं, म्हणजेच की 6 मार्काला हे प्रकरण विचारलं जाते विद्यार्थी मित्रांनो. मग कार्बनी संयुगे म्हणजेच काय? कार्बनपासून तयार होणारे जे मिश्रण असेल किंवा जे संयुग असेल त्याला कार्बनी संयुगे असं म्हणतात. उदाहरणार्थ CO2, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडमध्ये सी आहे म्हणजे कार्बन पासून तयार झालेलं एक संयुग आहे. आलं लक्षामध्ये? अशाच पद्धतीने संयुग कसे तयार होतात त्यामध्ये अजून कार्बनी संयुगामधील बंध कोणते, आयनिक बंध असेल, सहसंयुज बंध असेल, या प्रकारचे बंध असतात त्याला बॉन्ड असे म्हणतात. याबद्दल आपण सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. त्यानंतर या प्रकरणामध्ये आपण कार्बन आणि हायड्रोजन या दोघांचं बॉन्डिंग कसं होतं, यांचे बंध कसे निर्माण होतात त्याला हायड्रोकार्बन असं म्हणतात. मग हायड्रोकार्बनमध्ये क्रियात्मक गट कोणते, मग क्रियात्मक गट कोणते रे, तर इथर, इस्टर, अल्कोहोल, अल्किन, अल्काइन, हे जे प्रकार आहे हे काय आहे, तर फिनाईल, हे काय आहे, बेन्झिन, हे क्रियात्मक गट आहे मूलद्रव्याचे, म्हणजे हायड्रोकार्बनचे क्रियात्मक गट आहे. ते कसे तयार होतात त्या संदर्भात सुद्धा या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. कार्बनी संयुगामध्ये रासायनिक अभिक्रिया कशी घडते आणि त्या रासायनिक अभिक्रिया घडत असताना कोणत्या गुणधर्माचा अवलंब होत असतो याबद्दल सुद्धा या प्रकरणामध्ये आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा असतील, जोड्या जुळवा असतील, वेगळा घटक ओळखा असेल किंवा शास्त्रीय कारणे द्या असतील, पिपा लिहा, या अशा प्रकारच्या प्रश्न प्रकारांमध्ये या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे हे विचारले जाते. कार्बन एक वेगवेगळे मूलद्रव्य आहे, म्हणजे कार्बन हे आगळे वेगळे मूलद्रव्य का आहे, तर प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक संयुगामध्ये कार्बनचं अस्तित्व असतं. ते अस्तित्व कशामुळे असतं या संदर्भात सुद्धा आपण या प्रकरणाच्याद्वारे चर्चा करणार आहोत. मग कार्बनच्या द्वारेच संयुग एखाद्या संयुगाचं नामकरण केलं जातं, त्याला IUPAC नियम म्हणतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे उदाहरणार्थ CO2, मग त्याला कार्बन डायऑक्साइड का किंवा डायऑक्साइड कार्बन का दिलेलं नाही, कार्बन डायऑक्साइड का दिलेलं आहे, कारण कार्बनचं त्या संयुगामध्ये महत्त्वाचं कार्य असतं. मग ही नावं कशी दिली जाते, या कार्बन संयुगाचे नामकरण कसं केलं जातं या संदर्भात सुद्धा तुम्हाला विचारलं जातं परीक्षेमध्ये. नंतर हे महारिणू व बहुवारिके, हा मुद्दा तुम्हाला टिपालयामध्ये विचारला जात असतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक अटेंडन्स लिंक दिलेली आहे, त्या अटेंडन्स लिंकवरती जायचं, क्लिक करायचं, तिथं आपली पूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आणि आपली हजेरी या व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्सला आपण उपस्थिती दर्शवायची. याचं मुख्य कारण काय मित्रांनो, की आपण व्ही स्कूलने क्रॅश कोर्स सुरू करण्यामागे एक महत्त्वाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे की जे विद्यार्थी गुणानुक्रमे चांगले मार्क मिळवतील त्यांना व्ही स्कूल हे स्कॉलरशिप देणार आहेत. आलं लक्षामध्ये? बघा आता आपण प्रकरणाला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. मग संयुगाचे प्रकार कोणते, आता बघा तुम्हाला आठवायचं आहे थोडं, तुमचे अन्नधान्य असतील, अन्नपदार्थ असतील किंवा धागे, कागद, औषधी किंवा लाकूड, इंधने, की ज्या वस्तू आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो, त्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेल्या वस्तू फक्त एकाने एकाच घटकापासून बनलेल्या असतात का? वस्तू बनण्यासाठी एक किंवा दोनापेक्षा जास्त घटक हे लागत असतात. म्हणजेच काय, की उदाहरणार्थ आपल्याला चहा बनवायचा आहे, तर चहा बनवायचा म्हणजे चहा एक संयुग झालं. आलं लक्षामध्ये? चहा एक संयुग झालं, मग त्यामध्ये चहा पावडर असेल, साखर असेल, दूध असेल, पाणी असेल, हे काय झाले, हे मूलद्रव्य झाले. आलं लक्षामध्ये? हे मूलद्रव्य झाले, म्हणजे विविध हे काय झाले, अभिक्रियाकारक झाले. आपण रासायनिक अभिक्रिया या प्रकरणामध्ये अभ्यासलं, अभिक्रियाकारक आणि उत्पादित. चहा एक उत्पादित झालं, चहा एक संयुग झालं, म्हणजे अनेक विविध पदार्थ एकत्र आल्यानंतर तो नवीन पदार्थ तयार होतो, त्याला ढोबळपणाने संयुग असं म्हणतात. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आवर्त सारणीच्यामध्ये संयुजा बघितल्या, प्रत्येक मूलद्रव्याची संयुजा ही वेगवेगळी असते. मग संयुजा म्हणजेच काय, की बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किंवा एखाद्या इलेक्ट्रॉन स्वरूपण होत असताना
किती इलेक्ट्रॉन दिले जातात, किती इलेक्ट्रॉन घेतले जातात, त्या इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते ती म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा असते. हे आपण मागील इयत्तेमध्ये किंवा मागील तासिकेला अभ्यासलेलं आहे. त्यानंतर बघा, त्या कार्बन संयुगामधील बंध कसे तयार होतात हे बघण्यासाठी आपल्याला सामान्यतः तक्ता दिसतोय तुम्हाला, हा चार्टमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की संयुगे दिलेले आहेत आणि संयुगाबरोबर द्रवणांक दिलेला आहे, उत्कलनांक दिलेला आहे. मग द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजेच काय, की जो पदार्थ एखाद्या विशिष्ट तापमानावर द्रवामध्ये रूपांतर होईल त्या पदार्थाचा तो काय असतो, द्रवणांक असतो. आणि उत्कलनांक म्हणजेच काय, की जो पदार्थ विशिष्ट तापमानावरती गरम होत असतो, विशिष्ट तापमानावरती वितळत असतो किंवा प्रसरण पावत असतो, ते विशिष्ट तापमान म्हणजेच काय, त्या मूलद्रव्याचं काय असतं लक्षामध्ये. म्हणजे यामध्ये तापमानाचा खूप महत्वाचा फरक असतो. म्हणजे सामान्यतः काय होते मित्रांनो माहिती आहे का, की कार्बनिक संयुगाचे उत्कलनांक हे 300° सेल्सिअस पेक्षा कमी आढळलेले आहे. मग त्याहून काय लक्षात येतं की कार्बनिक संयुगे हे आंतररेणवीय आकर्षण बल कसे असते, क्षीण असते. आता आंतररेणवीय आकर्षण म्हणजे काय, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असं त्याला म्हणतात. आंतररेणवीय आकर्षण म्हणजे काय, याचं उदाहरण काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, की उदाहरणार्थ बर्फाचे तुकडे एका भांड्यामध्ये घेतल्यानंतर संपूर्ण ते बर्फाचे तुकडे त्यामध्ये टाकल्यानंतर काही वेळानंतर बघितलं तर सगळ्या बर्फांच्या तुकड्यांचा एक गोळा तयार झालेला असतो. म्हणजेच काय, की त्या बर्फांच्या प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक तुकड्यामध्ये एकमेकांमध्ये काय असतं, आंतररेणवीय आकर्षक बल असतं, त्यामुळे तो एकत्रित असतात. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये किंवा मागच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण अभ्यासलेलं. आता हे लक्षात ठेवा तुम्ही, काय ते कार्बनचा अणुअंक किती आहे, 6 आहे. आल लक्षामध्ये, अणुअंक किती आहे, 6 आहे. मग त्याचा अणुअंक जर 6 असेल तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असेल रे, KLMN, हे लक्षात ठेवायचं. या आपल्या काय इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या पायऱ्या आहे, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. मग त्यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 आल लक्षामध्ये. आणि संयुजा कवचच्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे काय, कार्बनच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 4 आहेत. म्हणून त्याची संयुजा किती आली, 4 आली, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, आणि राजवायू म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. राजवायू म्हणजे काय, की जे कोणत्याही प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. आल लक्षामध्ये. आता तुम्हाला बघा की हायड्रोजन रेणूंची एकेरी बंधाची, आता एकेरी बंधाचे प्रकार कोणकोणते, एकेरी बंध, दुहेरी बंध, आल लक्षामध्ये. म्हणजे एकेरी बंधाची आकृती कशी काढू आपण, ते या आपल्याला अभ्यासक्रमामध्ये विचारलं जातं की हायड्रोजनची एकेरी बंधाची रचना काढा, किंवा हायड्रोजनची इलेक्ट्रॉन स्वरूपण असणारी एकेरी बंधाची ठिपका संरचना व रेषा संरचना यापैकी कोणतीही एक तुमच्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते काढा. म्हणजेच काय, ठिपका संरचना पण विचारली जाईल किंवा रेषा संरचना पण विचारली जाईल. त्या संदर्भात आपण आता ठिपका संरचना व रेषा संरचना याबद्दल आपण बघणार आहोत. काय, एकेरी बंध म्हणजे हायड्रोजनचा एकेरी, हायड्रोजनच्या रेणूचा एकेरी बंधांनी इलेक्ट्रॉनची ठिपका संरचना व रेषा संरचना. बघा आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतंय, आकृतीमध्ये हायड्रोजन दिसतोय, हायड्रोजनचे 2 अणू दिसत आहे, त्यामध्ये 2 टिंब दिसत आहे. आलक्षामध्ये ते 2 टिंब एकत्र आल्यानंतर काय होतं, S2 तयार झालेला आहे. म्हणजे काय, आंतररेणवीय बल खूप महत्वाचं ठरते मित्रांनो. आंतररेणवीय बलाच्या सहाय्याने हे बंध तयार होत असतात. अशी जी रचना केली जाते ही ठिपका पद्धती, त्यामध्ये ठिपके दिलेले आहे. म्हणजे H एकेरी बंध, H म्हणजे हायड्रोजन, हायड्रोजन सिंगल बॉन्ड असं त्याला म्हणतात. म्हणजे हायड्रोजन, हायड्रोजन एकेरी रचना, आलक्षामध्ये एकेरी बंध, इंग्लिशमध्ये हायड्रोजन, हायड्रोजन सिंगल बॉन्ड. आता बघा एकेरी बंधाची रेषीय रचना कशी केली असते, की 2 H मध्ये रेषा संयोग चिन्ह सारखं चिन्ह दिलेलं असतं. म्हणजेच काय, की आता आपण संधा बघा, आपण एक अभ्यासणार आहोत की सहसंयुज बंध कशाला म्हणतात आणि रचना सूत्र कसं तयार होते. सहसंयुज बंध म्हणजे काय रे, तर बघा की संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे एक सहसंयुज बंध आहे. आता संधान केलेले इलेक्ट्रॉन म्हणजे काय, की संधान म्हणजे काय, इलेक्ट्रॉन स्वरूपण भागीदारी झालेले जे असतात त्याला संधान झालेलं, म्हणजे देणं आणि घेणं हे झालेलं असते. उदाहरणार्थ NaCl आपण बघितलं होतं. NaCl म्हणजे काय करतं, Na काय करतं, एक इलेक्ट्रॉन देतो कोणाला, Cl ला. Cl काय करतं, एक इलेक्ट्रॉन घेतो. म्हणून Cl वरती मायनस चिन्ह असते, Na वरती प्लस असते. हे उदाहरण तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन स्वरूपण जर तुम्हाला विचारलं तर हे उदाहरण तुम्हाला पटकन सांगता येईल आणि स्पष्ट होईल. आता या चित्राचं जर निरीक्षण केलं असतं तर आपल्याला असं लक्षात येतं की सहसंयुज बंधाने तयार होणाऱ्या रेणूचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे काय असतं, तर हायड्रोजन असतं. मग तुम्ही पहा की हायड्रोजनचा अणुअंक किती आहे रे, तर 1 आहे. त्याच्या अणुमध्ये K
की हे कवचात किती इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे पहिल्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, तर एक इलेक्ट्रॉन असतो. मग के कवच पूर्ण भरून हेलियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपात गाठण्यासाठी त्याला अजून एका इलेक्ट्रॉनची गरज भासेल. आलं लक्षामध्ये? म्हणजे हायड्रोजन एक नंबरला आहे, हेलियम दोन नंबरला आहे. हेलियमचा अणुअंक किती आला असेल? हेलियमचा दोन अणुअंक आहे. हायड्रोजनचा किती आहे? एक आहे. मग हायड्रोजनला हेलियमचा अणुअंक पूर्ण करण्यासाठी गाठण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज भासते? तर एका इलेक्ट्रॉनची गरज भासते. मग ती भागवण्यासाठी दोन हायड्रोजन अणू आणि त्यांचे इलेक्ट्रॉन एकमेकांवरती संधान करतात व एस टू हा हायड्रोजन हायड्रोजन रेणू हा तयार होत असतो. आलं लक्षामध्ये? तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल की एच आणि एस टू तयार झालेला आहे. म्हणजे दोन हायड्रोजन अणूमध्ये दोन इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयोज बंध, म्हणजेच तो एकेरी बंध तयार होतो. आलं लक्षामध्ये? आता आपण दुहेरी बंधकडे वळणार आहोत, दुहेरी आणि तिहेरी बंध. आता आकृतीचं निरीक्षण करायचं विद्यार्थी मित्रांनो, आकृतीच्या निरीक्षणामध्ये तुम्हाला कोणकोणत्या रेणू दिसत आहेत? तर ऑक्सिजनचा दिसतोय, ओके. नायट्रोजनचा दिसतोय, ओके. म्हणजेच काय? ऑक्सिजन आणि नायट्रोजन या दोघं घटकांमध्ये की या दोघं मूलद्रव्यामध्ये एकेरी बंध घडत नाही, तर काय होतं? दुहेरी आणि तिहेरी बंध घडत असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला रिकामी जागाही विचारले जाईल. म्हणजेच दोन ऑक्सिजन अणूच्या रासायनिक संयोगाने ओ टू म्हणजे ऑक्सिजन हा रेणू तयार होतो, तर दोन नायट्रोजन अणूच्या रासायनिक संयोगाने एन टू हा रेणू तयार होतो, म्हणजे नायट्रोजन हा रेणू तयार होतो. मग या दोन्हीच्या रेणूच्या संरचना ठिपका किंवा इलेक्ट्रॉन ठिपका संरचना पद्धतीने रेखाटल्यावर असं स्पष्ट होते की ओ टू रेणूमध्ये दोन ऑक्सिजन अणू एकमेकांना काय करत आहे की दोन सहसंयोज बंधांनी जोडले जातात. आलं लक्षामध्ये? तर एन टू काय होतंय की दोन नायट्रोजनचे अणू एकमेकांना तीन रासायनिक सहसंयोज बंधाने जोडले जात आहे. म्हणजेच काय? तर नायट्रोजन हा तिहेरी बंधात येत असतो आणि ऑक्सिजन हा दुहेरी बंधामध्ये येत असतो. आकृती निरीक्षण करा, या तुम्हाला सगळं कळेल. म्हणजे काय की बघा, उदाहरणार्थ अजून एक बघा की आता मिथेनचं उदाहरण घेऊ आपण. मिथेन म्हणजे काय? की सीएच फोर म्हणजे काय? कार्बन किती असतील? कार्बन एक आणि हायड्रोजन किती असतील? चार असतील. मग या संयोगाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं आढळतं की गुणधर्म व उपयोग यांच्याविषयी दोघांची जर माहिती घेतली आपण ना, तर मिथेन रेणूचा संरचना आपण काढू शकतो. मग आता 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 पाहिलं आपण की कार्बनचा एक अणू आणि हायड्रोजनचे चार अणू, म्हणजे की चार संयोजा इलेक्ट्रॉनच्या सहाय्याने कार्बन अणू तयार सहसंयोज बंध तयार करून ते काय करतात? तर नजीकच्या नियॉन म्हणजे काय? राजवायू असतो. राजवायूचे स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण सर्वात गाठतो व स्थायिक प्राप्त होतो. स्थायित्व प्राप्त होतो म्हणजे काय? की त्याची जागा तो प्राप्त करत असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे महत्वाचा मुद्दा काय की ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे दुहेरी आणि तिहेरी बंधामध्ये येत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे बघा, ही मिथेनची रेणूसूत्र, रेणूची संरचना व इलेक्ट्रॉन ठिपका पद्धती. म्हणजे यामध्ये याचे निरीक्षण करा की चार हायड्रोजनचे अणू व एक कार्बनचा अणू. मी यापूर्वी सांगितलं तुम्हाला, चार हायड्रोजनचे अणू चारही बाजूला आहे आणि एक कार्बनचा अणू मध्ये आहे. मग कार्बनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये दाखवलेलं की पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती आहे? तर चार इलेक्ट्रॉन. आणि हायड्रोजनच्या प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? तर एक एक इलेक्ट्रॉन आहे. मग ते काय होतं? पुढच्या स्टेपमध्ये गेल्यानंतर आंतर रेणवे बलामुळे ते एक सहसंयुज बंध तयार होत असतो. मग सहसंयुज बंध तयार झाल्यानंतर तिसरी आकृती काय दिसते तुम्हाला? हे ठिपका पद्धतीची आकृती. आणि चौथी आकृती काय दिसते तुम्हाला? रेषा पद्धतीची आकृती. आलं लक्षामध्ये? बघा आता कार्बन एक बहुगुणी मूलद्रव्य. कार्बन कसा बहुगुणी मूलद्रव्य आहे, कार्बनचा उपयोग कसा केला जातो ते आपण बघणार आहोत. आता बघा की काही मूलद्रव्याप्रमाणे कार्बनचे अणुसंयुजा इलेक्ट्रॉन संधान करून सहसंयुज बंध तयार होतो. आपण आता या आतापर्यंत अभ्यासलो. मग बघा, आपण मिथेनची आकृती सुद्धा बघितली, कारण कार्बन आणि हायड्रोजन यांचं बॉन्डिंग होऊन मिथेन हा तयार झालेला असतो. मग बघा, आता आपण सुरुवातीला आपण यामध्ये पाहिलं की धातू, काच, माती यामध्ये सुद्धा कार्बन असते आणि यामध्ये सुद्धा मूलद्रव्य असतात. म्हणजे त्यामध्ये धातू पण सापडतात, मग धातूमध्ये कार्बन पण असतात. उदाहरणार्थ जी चांदी घेतली, तर चांदीला आपण जर दोन तीन वर्ष ठेवली त्यानंतर बघितलं तिथे काळी पडलेली असते. म्हणजे काय असतं रे? काळी पडलेली असते म्हणजे काय होतं की त्यावरती ते हवेशी संपर्क आल्यानंतर ती काळी पडते, म्हणजे त्यावरती कार्बन येत असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे कार्बनचं अस्तित्व प्रत्येक घटकावरती असतं. किंबहुना की सर्व सजीव सृष्टी कार्बनच्या संयोगांनी बनलेली आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. उदाहरणार्थ आपले शरीर ही कार्बनने बनलेले आहे. म्हणजेच काय? कार्बन सारख्या किंवा मिथेन सारख्या लहान साध्या रेणूपासून ते डीएनए सारख्या महाप्रचंड रेणूपर्यंत
लक्षावधी प्रकारचे रेणू हे कार्बनने बनलेले आहेत. कार्बनच्या रेणू कार्बनच्या संयुगाचा रेणू सूत्र रेणू वस्तुमान किती येईल तर 10^12 यापर्यंत तो पसरलेली आहे. म्हणजे याचा अर्थ कार्बन एक सगळ्यात मोठा सगळ्यात महत्त्वाचा आणि स्वरूपाने सगळ्यात मोठा संयोग म्हणून ठरू शकतं. म्हणून कार्बनचे वैशिष्ट्य आता आपण बघणार आहोत. तर कार्बनचे वैशिष्ट्य काय असतील तर पहिलं वैशिष्ट्य काय सांगतं कार्बनचं तर बघा की कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणू बरोबर प्रबळ सहसंयुजबंधाची साखळी तयार करण्याची अद्वितीय क्षमता असते. म्हणजेच काय की कार्बन हे कुठल्याही मूलद्रव्यासोबत आपली आंतररेणूय बलाच्या साह्याने साखळी तयार करू शकतो बंध तयार करू शकतो. अलगच्यामध्ये त्यातून तो मोठे रेणू तयार होतात. कार्बनच्या अणूच्या गुणधर्मा शृंखला शक्ती त्याला कंटेनेशन पॉवर असं सुद्धा म्हणतात. अलक्षामध्ये मग तुम्हाला विचारलं जाईल की शृंखला बंधन शक्ती म्हणजे काय त्याला कंटेनेशन पॉवर असं म्हणतात. कार्बनी संयुगामध्ये काय होतं मित्रांनो तर बघा की अणूचा मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला अशा दोन प्रकारच्या शृंखला असतात. मग दोन कार्बन अणूमधील सहसंयुजबंध प्रबळ होण्यासाठी किंवा असल्यामुळे तो काय असतो तो स्थायी असतो त्याच ठिकाणी स्थायी असतो. म्हणून कार्बन स्थायी प्रबळ सहसंयुजबंधामुळे कार्बनची शृंखला मधील बंधन शक्ती सुद्धा काय असते वाढत असते आणि त्याला प्राप्त झालेली असते. आता बघा या चार्टचे निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो. मग या चार्टचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं कळेल की कार्बनी संयुगे कोणती आहेत आणि त्यांचे रेणू वस्तुमान किती आहे. बघा हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं आहे 2018-19 या साली हे प्रश्न यावरती प्रश्न भरपूर विचारलेले आहे. म्हणून तुम्ही काय करा की कार्बनी संयुगे रेणू वस्तुमान हे तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आलं लक्षामध्ये कारण आपण मी जोपर्यंत त्यांचं स्पष्टीकरण सांगत नाही तोपर्यंत तुम्ही ते लिहून ठेवा कारण तुमच्या ते लक्षात असायला पाहिजे. आणि आताच लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते विसरणार नाही आणि तुम्हाला पेपरमध्ये पटकन समजेल. तर बघा अगोदर आपण कार्बनी संयुगे आणि रेणू वस्तुमान बघू. तर बघा की मिथेन CH4 सर्वात लहान कार्बनी संयुगे म्हणजे कोणतं असेल तर ते मिथेन असेल. रिकामी जागा विचारला जाईल की सर्वात लहान कार्बनी संयुगे खालील पैकी कोणते कोणते मिथेन CH4 त्याचा रेणू वस्तुमान किती आहे तर 16 आहे. किती आहे 16 आहे. त्यानंतर स्वयंपाकाचा गॅस तर स्वयंपाकाचा गॅस कुठला आहे LPG. मग LPG चं रेणू सूत्र काय आहे कार्बन संयुग काय आहे की C3H8+C4H10. आता C3H8 म्हणजे काय इथेन मिथेन आणि इथेन मिथेन बिटेन. लक्षामध्ये म्हणजेच काय की C4C10 हे सगळं आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे. त्यानंतर आहे बेन्झीन. बेन्झीन रिंग काय की ज्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील आणि 6 कार्बन असतील आणि 6 हायड्रोजन असतील. त्याचा रेणू वस्तुमान किती आहे तर कापूर आहे. बघा कापूरचा रेणू कार्बन संयुग काय आहे C10H16O. लक्षामध्ये ओ का असेल बरं कापुरामध्ये ऑक्सिजनची काय गरज आहे कापूरमध्ये कारण ऑक्सिजन हे ज्वलनास मदत करतो. लक्षात ठेवा इयत्ता 5वीमध्ये आपण अभ्यासलेलं आहे की ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो शास्त्रीय कारण ते 10वीपर्यंत आपल्याला ते विचारलं जातं. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारलं जाईल की ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो शास्त्रीय कारणे द्या. लक्षामध्ये उदाहरणासह स्पष्ट करा त्यामध्ये कापूर उदाहरण टाकायचं काय कापूराचं रेणूसूत्र काय आहे की C10H16O म्हणजेच त्याचा रेणू वस्तुमान किती आहे तर 152. पेनिसिलिन असेल साखर असेल त्याला ग्लुकोज म्हणतात C12H20 म्हणजे एक अपारचक असते ते मेद स्टार्च सेल्युलोज प्रथिने पॉलिथिलिन DNA हे सर्व काय कार्बनी संयुगे आहे. आलं लक्षामध्ये. नंतर बघा की कार्बनचं दुसरं वैशिष्ट्य काय सांगतं की दोन कार्बन अणूमध्ये एक किंवा दोन किंवा तीन सहसंयुजबंध तयार होऊ शकतात. लक्षात ठेवा याचाच अनुक्रमे एकेरी बंध दुहेरी बंध आणि तिहेरी बंध असे सुद्धा म्हणतात. म्हणजेच काय कार्बनच्या माध्यमातून कार्बनच्या अणूमध्ये 1, 2 आणि 3 असे तिघ सहसंयुजबंध तयार होऊ शकतात. त्या बंधानच एकेरी बंध दुहेरी बंध आणि तिहेरी बंध असं सुद्धा म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा दोन कार्बनचे दोन अणू असलेली म्हणजे इथेन CH3 CH3 दोन अणू कार्बनचे दोन आहे हायड्रोजनचे 6 आहे. इथेन काय सांगते आता CH3 CH3 हे काय सिंगल बॉन्ड आहे एकेरी बंध आहे. लक्षामध्ये त्याला तो इथेन दर्शवतो. आता इथिन काय दर्शवते CH2 डबल बॉन्ड म्हणजे काय दुहेरी बंध आणि इथाईन काय दर्शवतं CH3 ट्रिपल बॉन्ड CH3. लक्षामध्ये म्हणजे इथाईन हे
ट्रिपल बॉन्ड म्हणजे तिहेरी बंधातून तयार झालेलं संयुग आहे. लक्षामध्ये नंतर आहे बघा की आता हायड्रोकार्बन म्हणजे संतृप्त व असंतृप्त म्हणजे हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जातो. म्हणजे हायड्रोकार्बन बद्दल विचारलं जाईल की टिप आली यामध्ये फक्त टाकलेलं जाईल हायड्रोकार्बन ना, मग त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती लिहायची की ते हायड्रोकार्बन म्हणजे त्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कोणते हे सगळं तुम्हाला उदाहरणासह लिहायचं आहे. मग कार्बनी संयुगामध्ये अनेक मूलद्रव्याचा समावेश होत असतो हे आपण यापूर्वी सुद्धा अभ्यासलं. मग बहुसंख्य काय होतं की बहुसंख्य कार्बनी संयुगामध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी प्रमाणात असतो. ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन, लक्षात ठेवा मी काय सांगतो व्याख्या महत्वाची आहे, की ज्या संयुगामध्ये केवळ आणि केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. हे प्रकरण शिकवण्याच्या अगोदर सुद्धा मी हायड्रोकार्बनची व्याख्या तुम्हाला हेच सांगितली होती की काय की ज्या मूलद्रव्यामध्ये किंवा ज्या संयुगामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे दोघच असतील, ही दोनच मूलद्रव्ये असतील, ते संयुग म्हणजे काय हायड्रोकार्बन असं म्हणतात. मग हायड्रोकार्बन ही सर्वात आधी मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. मग सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे कोणतं, आता एक कार्बन अणू व चार हायड्रोजन अणू म्हणजेच काय मिथेन. आपण आता चार्ट बघितला की नाही सर्वात लहान हायड्रोकार्बन कोणता आहे तर मिथेन. आपण मिथेनची संरचना या आधीच अभ्यासलेली आहे. मग आता एक बघा की इथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे C2S6 हा सुद्धा एक हायड्रोकार्बन आहे. आलक्षामध्ये म्हणजे कार्बनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचे हायड्रोजनचे सहा अणू म्हणजेच हायड्रोकार्बनची रेषा संरचना खाली लिहिण्यासाठी पायऱ्यानुसार आपण बघणार आहोत. मग आता आपण काय बघणार आहोत की इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दोन पद्धतीमध्ये दर्शवलेली आहे. ती दोन पद्धती कोणत्या तर बघा पायऱ्या एक मध्ये आपण बघणार आहोत की इथेन कसा तयार झाला किंवा इथेनची रचना कशी केली जाते. मग दोन कार्बन एक बंधाने जोडलेले आहेत. कार्बन आणि कार्बन हा काय एकेरी बंधाने जोडले. मग यामध्ये बघा पायरी दोन मध्ये काय दाखवतं की रेणू सूत्रातील सहा हायड्रोजन अणू दोन्ही कार्बन अणूच्या चतुर्संयुजीच्या पूर्ववतेसाठी वापरतात. म्हणजे बघा इथेनची रेषा पद्धती दिसते तुम्हाला की इथं काय दिसतंय सी 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 म्हणजे कार्बन 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 सिंगल बॉन्ड आणि एच 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 म्हणजेच काय इथे आपल्याला दिसतंय की कार्बनचे दोन अणू आहे आणि हायड्रोजनचे किती आहे तर सहा अणू आहे. त्यानंतर काय की त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये काय दुसऱ्याच्या मध्ये काय दर्शवलं जातं इलेक्ट्रॉनची ठिपका पद्धती. आता ठिपका पद्धती इथेनच्या ठिपका पद्धतीमध्ये काय दाखवलं जातं की तीच पद्धत मांडलेली कार्बन कार्बन हायड्रोजन 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 हायड्रोजन. मग यामध्ये अजून काय टाकलेलं आहे की ठिपका लावलेलं आहे की कार्बन आणि हायड्रोजन मध्ये ठिपके कार्बन आणि हायड्रोजन मध्ये ठिपके म्हणजेच काय की ठिपका संरचना आणि एकेरी बंध संरचना हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि तुम्हाला विचारलं जाईल आणि लक्षात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं जाईल की काय विचारलं जाईल की हायड्रोकार्बनची म्हणजे इथेनचं रेणूसूत्र ठिपका पद्धतीने स्पष्ट करा किंवा रेषा पद्धतीने स्पष्ट करा किंवा रेणूसूत्र C2S6 हे रेषा इथेनच्या रेषा संरचना किंवा रचना सूत्र रेखाटा तर तुम्हाला दोन मार्काला हे विचारलं जातं. तर तुम्ही हे तुमचं तोंडपाठ किंवा लक्षात असायलाच पाहिजे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे बघा काय बघितलं इथेन बघितला आता इथेन बघू इथिन एथिन आलं लक्षामध्ये म्हणजे C2H4. आता C2H4 ची तुम्हाला आकृती दिसते तर पहिल्या पायरीमध्ये काय सांगतं पहिली पायरी तर कार्बन अणू एकेरी बंधाने जोडली. आता एकेरी बंधाने जोडली कार्बन कार्बन जोडलेले दिसले. दुसरी काय स्टेप सांगते की रेणू मधील चार हायड्रोजन कार्बन अणूच्या चार चतुर संयुजीच्या पूर्ततेसाठी वापरणे. म्हणजे कार्बन कार्बन आपण वापरला त्याच्यावरती एक एच 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 आणि एच म्हणजेच काय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड यामध्ये आपल्याला एच चे व्हॅल्यू टाकायची. त्यानंतर दोन्ही अणूच्या प्रत्येकी एका पूर्ततेसाठी पूर्तता झालेली दिसत नाही. आलं लक्षामध्ये. मग काय तिसरी पायरी काय सांगते बघा की दोन कार्बनच्या अणूमधील एकेरी बंधाऐवजी ह्या आकृतीमध्ये तुम्हाला एकेरी बंधाऐवजी दुहेरी बंध आपल्याला टाकायचा आहे. मग दुहेरी बंध टाकण्यासाठी काय की कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आलं लक्षामध्ये. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होतं कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे कार्बनच्या एकेरी अणूच्या बंधाऐवजी आपण दुहेरी बंध काढून हायड्रोजनची संरचना करू शकतो. आलं लक्षामध्ये की कार्बनची अणुशृंखला काय अणुची सरळ शृंखला काय असते. मग आता बघा या चार्टचं निरीक्षण करायचंय. या चार्टचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल कार्बनची संरचना तुम्हाला रेखाटायची.
हा तक्ता इथं बघून घ्या आणि संरचना तुम्हाला वहीमध्ये काढून दाखवायची. आता पहिले बघा, कार्बनची अणूची संरचना, रचना सूत्र काय आहे? सी एच फोर. रेणू सूत्र काय आहे? सी एच फोर. त्याची रचना कशी काढली आहे? कार्बन काढलेला आहे आणि लक्षामध्ये त्याच्या चारही बाजून हायड्रोजनची रचना झालेली आहे. त्याचं नाव काय? मिथेन आहे. त्याच पद्धतीने आपण इथेन जर काढणार आहोत, म्हणजे सी टू सी टू एच सिक्स, सी थ्री एच एट, सी फोर एच टेन, म्हणजेच का इथेन, प्रॉपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन आणि नोनेन आणि डिकेन. तुम्हाला जास्तीत जास्त ब्युटेन पर्यंत विचारलं जातं येतं दहावीसाठी. मग आपल्याला ते तोंडपाठच आलं पाहिजे, आलं लक्षामध्ये. मग सी एच फोर म्हणजे मिथेन, सी टू एच फाय म्हणजे काय? इथेन, सी थ्री एच एच सिक्स म्हणजे काय? प्रॉपेन, सी फोर, सी फोर आला म्हणजे ब्युटेन, सी फाईव्ह आला म्हणजे पेंटेन. म्हणजे त्यामध्ये काय आहे की कार्बनची जितकी संख्या असेल, जितकी वाढत जाईल, तशी ही श्रृंखला ही वाढत जात असते, आलं लक्षामध्ये. म्हणून ही संरचना तुम्ही वर घरी वहीमध्ये काढायची आणि पूर्ण करायची, आलं लक्षामध्ये. मग बघा की दोन सभ्याव कार्बन श्रृंखला आहे, दिसतंय आकृतीमध्ये, पहिल्या आकृतीमध्ये दिसतंय, दुसऱ्या आकृतीमध्ये दिसतंय. काय दिसतंय? की कार्बन काय गेलेलं आहे, की कार्बन सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, आलं लक्षामध्ये. म्हणजे दोन संभाव्य कार्बन श्रृंखला आपल्याला दिसत आहे. आता हे बघा, सी फोर एच टेन म्हणजे ब्युटेनची रचना आहे, ते काय आहे? ब्युटेनची रचना आहे, आलं लक्षामध्ये. सी फोर एच टेन म्हणजे काय? की ब्युटेन. मग ब्युटेनची रचना करत असताना कशी केलेली आहे रे? बघा बरं, रचना सूत्रामध्ये काय दिसते तुम्हाला, की आपण काय काय केलं, की कार्बनचे सलग चार रेणू मांडण्यात आलेले आहे. मग ते मांडल्यानंतर त्यांना प्रत्येक कार्बनला जोडण्यासाठी एच लावलेला आहे. म्हणजेच काय इथं काय आलेलं आहे? एच 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 जोडण्यात आलेले आहे. म्हणजेच काय? कार्बन कार्बन, सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. आता काही ठिकाणी डबल बॉन्ड लागतील, कुठे लागतील तर डबल बॉन्ड? तर बघा, सी फोर एच टेन च्या रेणूसूत्रामध्ये दोन रचना सुद्धा दिलेली आहे, पहिलं आणि दुसरं. दुसऱ्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा, की सी सी दाखवलेलं आहे, तो काय केलंय? खाली घेतलेला आहे, लक्षामध्ये. आपण तसं वरी पण घेऊ शकतो, म्हणजेच काय? ती रचना करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. परंतु ती संरचना करत असताना कार्बनचे रेणू आणि हायड्रोजनचे रेणू यांची संख्या मेंटेन झालेली आहे का, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा तुम्ही मोजा, की कार्बनचे चार रेणू आहे आणि हायड्रोजनचे दहा असलेच पाहिजे. तर दहा नसतील तर ब्युटेनचं रेणूसूत्र नाही, म्हणजे आपलं रचनासूत्र चुकलेलं आहे. मोजा बरं, कार्बन काय? एक दोन तीन चार पाच, पाच आहे का? नाही सर, एक दोन तीन चार, किती आहे? चार आहे, म्हणजे सी फोर बरोबर. वर चार खाली चार, एच आठ, नऊ आणि दहा, म्हणजेच किती झाले? दहा, म्हणजे सी फोर एच टेन हे आपलं रचनासूत्र योग्य आहे. म्हणजेच काय? की या दोन कार्बनिक श्रृंखलांचा कार्बन अणूच्या चतुर संरचनेमध्ये पूर्तता होईपर्यंत हायड्रोजन अणू जोडल्यास तो दोन भिन्न रचनासूत्रे आपल्याला मिळत असतात. उदाहरणार्थ म्हणजे काय? की सी फोर एच टेन आहे. रचनासूत्रे भिन्न असल्यामुळे ही वेगवेगळी संयुगे आहेत. भिन्न रचनासूत्र असल्याने संयुगाचे रेणूसूत्र जेव्हा एक आणि एकच असते, त्या घटनेला समान रचना समघटता असे म्हणतात, आलं लक्षामध्ये. मग बघा, आता सायक्लोएक्झेन तुम्हाला विचारलं जाईल. सायक्लोएक्झेनचे वलय, कार्बन वलय, आलं लक्षामध्ये. मग सायक्लोएक्झेन म्हणजे काय? की सायकल म्हणजे काय? गोल आपल्या बेन्झिन रिंग प्रमाणे ते मांडले आलेले असते. म्हणजे काय? सहा कार्बनचे अणू त्यामध्ये असतात. म्हणजेच काय? की सायक्लोएक्झेनचे रचनासूत्र कसे दिलेलं आहे? तर बघा, हे दिलेलं आहे, वलय दिलेलं आहे, आणि हे काय दिलेलं आहे? तर रचनासूत्र दिलेलं आहे. मग हे जे सायक्लोएक्झेनचं वलय दिलेलं आहे, त्या वलयामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? की कार्बनची रचना ही वलयाप्रमाणे करण्यात आलेली आहे. आणि सायक्लोएक्झेनच्या रचनासूत्रामध्ये काय दिलेलं आहे? की सहा वलय दिलेले आहे कार्बनचे, आणि त्याला प्रत्येकी दोन दोन हायड्रोजन का हायड्रोजनचे अणू लागलेले आहे. म्हणजेच काय? कार्बन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन हे सिंगल बॉन्डमध्ये किंवा एकेरी बंधामध्ये जोडण्यात आलेलं आहे. या तक्त्याचं निरीक्षण करायचं, या तक्त्याचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची वेगवेगळी वर्गवार रचना केलेली आहे. मग बघा की सरळ श्रृंखला हायड्रोकार्बनमध्ये संतप्त हायड्रोकार्बन, जे संतृप्त हायड्रोकार्बन कोणकोणते असतील रे? तर प्रोपेन आहे, आयसोबिटेन आहे, सायक्लोएक्झेन आहे, आलं लक्षामध्ये. हे काय आहे? तर संतृप्त हायड्रोकार्बन आहे. संतृप्त म्हणजे काय? की त्यांच्या पूर्ण कार्बनला असलेले जोडून झालेले सर्व पूर्ण बंध काय की बंध पूर्ण झालेले आहे. म्हणजेच काय? की सरळ श्रृंखला, शाकीय श्रृंखला आणि वलयांकित सर्व प्रकारची कार्बनिक संयुगे ही संतृप्त किंवा असंतृप्त असू शकतात. त्यासाठी तुम्हाला हा तक्ता अभ्यासायचा आहे. मग संतृप्त म्हणजेच काय? की त्याचे एकेरी बंध किंवा दुहेरी बंध असेल, ते बंध पूर्ण झालेले असतात.
असंतृप्त म्हणजेच काय की जिथे त्यांचे बंध एकेरी बंध किंवा दुहेरी बंध अपूर्ण असतात. आलं लक्षामध्ये? मग असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये प्रोपिनिन, प्रोपाइनिन, आयसोबिटिलिनिन, सायक्लोहेक्झिनिन आलं लक्षामध्ये हे काय, आणि बेन्झिन पण येऊ शकतं. आलं लक्षामध्ये? म्हणजे हे काय असंतृप्त हायड्रोकार्बन आहे, आणि असंतृप्त हायड्रोकार्बन हे रासायनिक अभिक्रिया हे पटकन करत असतात. आलं लक्षामध्ये? आता आपण अभ्यासणार आहोत महत्वाचा मुद्दा म्हणजे कार्बन संयुगातील क्रियात्मक गट कोणकोणते, म्हणजे फंक्शनल ग्रुप ऑफ फंक्शनल ग्रुप इन कार्बन कंपाऊंड्स. हे तुम्हाला खूप महत्वाचं विचारलं जातं. आता फंक्शनल ग्रुपमध्ये विचारा बघा की ह्या तक्त्याचं निरीक्षण करा. या तक्त्याचं निरीक्षण केल्यानंतर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतात आणि म्हणजे ते क्रिया कशा करतात. बघा की हॅलोजन असेल, हॅलोजनमध्ये काय कोणकोणते येतात, तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे तीन घटक हे हॅलोजनमध्ये येत असतात. त्यामध्ये ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल. मग कोणकोणते क्रियात्मक गट आहे यांचे, आता विषम अणू कोणकोणते आहेत, हॅलोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि नायट्रोजन आहे. त्याच पद्धतीने मग गट कोणकोणते आहे, तर बघा हॅलो म्हणजे क्लोरो, ब्रोमो आणि आयडो. रचनासूत्र काय असतं बघा, एखादी रेणू आल्यानंतर त्यानंतर एक्स, त्यानंतर म्हणजे डॅश एक्स म्हणजे काय, डॅश करून सी एल लागलेलं असेल, बी आर लागलेलं असेल, आय लागेल, म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे क्रियात्मक गट असतात. त्यांचे रचनासूत्र सुद्धा आपल्या याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. माझा दुसरा क्रियात्मक गट ऑक्सिजनच्या गटामध्ये कोणता येतो, तर अल्कोहोल येतो. अल्कोहोल म्हणजे काय, आता अल्कोहोल जर रेणूसूत्र कसं तयार होईल, आता सपोज उदाहरण तुम्हाला इथिल अल्कोहोल लिहायचं आहे, मग इथिल अल्कोहोल म्हणजे काय, सी एस थ्री आणि सी टू एच फाय. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय आलं, सी सी एस टू सी टू एच फाय ओ एच. आता ओ एच लागला याला म्हणजेच काय, त्याला फंक्शनल ग्रुप लागलेला अटॅच झालेला आहे, म्हणजे क्रियात्मक गट लागलेला आहे, म्हणून तो इथिल होतं की नाही, इथेनचं इथिल अल्कोहोल झालं. म्हणजे काय की त्याचं नॉमिनिक्लेचर सुद्धा बदलत असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण इथिल इथेन जर लिहाज, मला इथेन जर सूत्रामध्ये मला क्रियात्मक गट अल्कोहोल लावायचा आहे, मग इथेन काय, सी टू एच फाय झाला इथेन, कार्बनचे दोन अणू, हायड्रोजनचे पाच अणू, म्हणजे सी टू एच फाय. त्यालाच डॅश करून ओ एच जर लावला, म्हणजेच काय झालं की इथिल अल्कोहोल झाला तो, म्हणजेच त्याचं नाव सुद्धा बदललं. आलं लक्षामध्ये? म्हणजे क्रियात्मक गटाचं कार्य लक्षात येईल तुमच्या. नंतर दुसरा आहे अल्डिहाइड. अल्डिहाइड काय, की कार्बन यामध्ये अल्डिहाइड म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन यांचा डबल बॉन्ड असतो आणि कार्बन आणि हायड्रोजन यांचा सिंगल. विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोल बघितलं, अल्डिहाइड बघितलं, किटोन बघितलं, किटोन बघा, किटोनमध्ये सुद्धा कार्बन ऑक्सिजनचा डबल बॉन्ड आहे. कार्बोक्झोलिक आम्ल असेल, इथर असेल, इस्टर असेल, अमाइन असेल. आलं लक्षामध्ये? हे काय झाले की क्रियात्मक गट आहे. तर समजातीय श्रेणी कोणकोणत्या आहे, तर बघा सी एस थ्री ओ एच, सी एस थ्री सी एस टू सी ओ एच, म्हणजे काय या समजातीय श्रेणी आहेत. बघा अल्केनच्या समजातीय श्रेणी कोणत्या आहेत, तक्त्याचं निरीक्षण करायचंय. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, फोर सी टू एच फिक्स, सी थ्री एच एट, सी फोर एच टेन, सी फाय एच ट्वेल्व, सी सिक्स एच टू एच फोर्टीन. हे काय संक्षिप्त रचना सूत्र, कार्बन अणूची संख्या, सी एस टू गटाची संख्या, उत्कलनांक, हे सगळं दिलेलं आहे. हे काय अल्केनच्या समजातीय श्रेणी. आता अल्कोहोलच्या समजातीय श्रेणी कोणत्या आहे, तर मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल. आलं लक्षामध्ये? नॉल लागलंय म्हणजे ओएच लागलेला, म्हणजे काय या अल्कोहोलच्या समजातीय श्रेणी आहे. त्यानंतर अल्किनांच्या समजातीय श्रेणी कोणत्या आहे, तर इथिन, प्रोपिन, वन ब्युटीन, वन पेंटीन. आता वन ब्युटीन, वन पेंटीन म्हणजेच काय असेल रे, आलं लक्षामध्ये, म्हणजे त्यांची संरचना ही वेगवेगळी असते. आलं लक्षामध्ये? आता रचना सूत्र आणि शृंखला सूत्र, जनक नाव हे बघणार आहोत, हे नॉमेनक्लेचर असतात. आलं लक्षामध्ये? हे काय आहे, नॉमेनक्लेचर आहे. म्हणजेच काय की कार्बनिक संयुगाची नामकरण पद्धती आपण यामध्ये अभ्यासणार आहोत, की नामकरण पद्धतीमध्ये सामान्य नामकरण पद्धत काय असते. आलं लक्षामध्ये? सामान्य नामकरण पद्धत म्हणजेच काय, की जो कार्बन अणू दिसला त्याचं नाव असतं, त्या नावाच्या अवतीभोवती असलं, म्हणजे की सुरुवातीच्या काळामध्ये काय होत होतं, की कार्बन संयुगाची संख्या खूप कमी होती, त्यामुळे वैज्ञानिकांना नामकरण करण्याची वेळ, नामकरण कुठलंही नामकरण देऊ द्यायचे, मग त्या नावाला आता सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजे सामान्य नाम म्हणजे काय, की वैज्ञानिकांनी दिलेले ज्या वस्तू मूलद्रव्यांना जे नावं असतात प्रामुख्याने प्रथम, ते सामान्य नाम असतात. मग उदाहरणार्थ मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हे पहिल्या चार अल्केनांच्या नावाचं उगम आहे. मग आता बघा की सी एच सी फोर एच टेन या रेणूसूत्रासाठी सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला अशी रचना सूत्रे, दोन समघटक संयुगे संभवतात, त्यामध्ये एन ब्युटेन असेल, आय ब्युटेन असेल. आलं लक्षामध्ये? मग आता की नामकरण पद्धती, आय पी एस सी नामकरण पद्धती म्हणजेच काय, की आय यू पी एस सी नामकरण पद्धती म्हणजे
काय? तर बघा मग आयपीसीचं विस्तारित रूप काय आहे तुम्हाला विचारलं जाईल की इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. लक्षामध्ये लक्षामध्ये परत सांगतो, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हे काय आहे, हे पूर्ण काय आहे की आयओपीएससीचं विस्तारित रूप आहे. लक्षामध्ये मग बघा किंवा विस्तारित रूपात आपण आयपीएससी नाम कसं दिलेलं होतं, तर पहिली पायरी काय सांगते, तर पहिली पायरीसाठी म्हणजे बघा की या चित्राचे निरीक्षण करा किंवा तक्त्याचे निरीक्षण करा. मग या तक्त्याचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं कळेल की सरळ शृंखला संयुगामध्ये रचना सूत्र लिहून त्यातील कार्बन अणूची संख्या मोजा. मग या संख्येत के कार्बन अणू असलेल्या अल्केनचा हाच संयुगाचा जनक होय, म्हणजे अल्केन होय. मग हे म्हणजे काय, जनक अल्केनचं नाव काय इंग्रजीत, प्रस्तुत संयुगाच्या कार्बन संयुगामध्ये दुहेरी बंध असलेले जनक नावाचा शेवट एएनई ऐवजी ईएनई ने करा. म्हणजेच काय की अल्केनच्या ऐवजी अल्किनने करा. लक्षामध्ये त्यानंतर आहे अल्केनच्या ऐवजी अल्काइनने करा. म्हणजे हे तक्त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. लक्षामध्ये हे तुम्हाला विचारलं जाईल काय, फक्त रचनासूत्र सरळ शृंखला आणि जनक जनक नाव. जनक नाव काय, प्रोपेन एन लागलेलं आहे, प्रोपेन इथेन प्रोपेन ब्युटेन प्रोपिन प्रोपाइन. आणि लक्षामध्ये म्हणजेच काय, एकेरी बंध दुहेरी बंध तिहेरी बंध. आता एकेरी बंधामध्ये प्रोपेन एन ई लावलेलं आहे, एकेरी बंधामध्ये दुहेरी बंधामध्ये प्रोपिन ई एन लावलेलं आहे. लक्षामध्ये ई ई एन ई हे काय दुहेरी बंधात. आणि प्रोपाइन म्हणजेच काय की वाय एन ई हे जे लावलेलं आहे ते काय तिहेरी बंधामधलं नामकरण आहे. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीने आपण कार्बनचं नामकरण कसं केलं जातं त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत किंवा बघत आहोत. त्यानंतर दुसरं आहे की आता संरचना सूत्र सपोज इथेनॉल लावलं असलं, इथेन असं असलं तर त्याला ओ एन लावायचं इथेनॉल. आणि लक्षामध्ये नंतर आहे क्लोरीनला इथेन लावलं होतं क्लोरो इथेन, ब्रोमिनला इथेन लावलं होतं ब्रोमो इथेन. दिसते तक्त्यामध्ये अलग. नंतर आहे प्रोपेनला ऑल लावलं होतं प्रोपेनॉल. आणि लक्षामध्ये मिथेनॉल मिथेमाइन हे जे हे काय नावं ठेवलेले की आयुर्वेदिक नामकरण पद्धतीचे. या तक्त्याचं निरीक्षण करायचं, या तक्त्याचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला इथिलिन ऍसिटिलिन हे तुम्हाला हा तक्ता तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे आणि आयुर्वेदिक नाम त्याचे काढायचे आहे. ज्वलन म्हणजे काय रे, त्याला कंब्युशन असं म्हणतात. ज्वलन म्हणजे काय होणे की कार्बनिक संयुगाचे एखादे पदार्थ जाळल्यानंतर त्याचं रूपांतर कार्बनमध्ये होणे. म्हणजेच काय, कार्बनिक संयुगाचे रासायनिक गुणधर्म पाहता प्रथम ज्वलन हा गुणधर्म आपण पाहणार आहोत. मग यामध्ये काय बघणार आहोत की विविध अपरूप स्वरूपातील कार्बन ऑक्सिजनच्या उपस्थितीत पेटवला असता त्याचे ज्वलन होऊन उष्णता व प्रकाश व उष्णता बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड वायू हा हायड्रोकार्बन तसेच कार्बनच्या बहुतेक संयुगाच्या ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन होते तेव्हा उष्णता ही प्रकाश बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड व पाणी सामायिक उत्पादित आपल्याला मिळत असते. उदाहरणार्थ ही रासायनिक अभिक्रिया बघायची, मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला कार्बन डायऑक्साईडची. आणि लक्षामध्ये सी प्लस ओ टू सी ओ टू प्लस काय उष्णता व प्रकाश बाहेर पडतात. आणि लक्षामध्ये ही जे की म्हणजेच काय त्याला म्हणतात ज्वलन असे म्हणतात. नंतरचं काय की नंतर ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन मध्ये काय होत असेल बरं, ऑक्सिडेशन म्हणजे साधं सर्वसामान्य आहे की ऑक्सिडेशन मध्ये काय असतं की ऑक्सिजनचा उपयोग होत असेल. आलं लक्षामध्ये म्हणजेच काय की या ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बन संयुगाच्या रेणूमधील सर्व रासायनिक बंध तुटून सर्व रासायनिक बंध तोडले जातात तुटून सीओ टू प्लस सीओ टू व एच टू हे उत्पादित मिळतात. म्हणजे ऑक्सिडीकरण या पद्धतीमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे दोन उत्पादित मिळतं. त्या प्रक्रियेला काय म्हणतात ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिडीकरण असं तर की समावेशक अभिक्रिया त्याला ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतात. आता या नावानं आपल्याला कळतं की यामध्ये दुहेरी बंध तिहेरी बंध सगळे बंध येत असतील. आणि लक्षामध्ये म्हणजेच काय की उदाहरणार्थ त्यांनी एक प्रयोग पण दिलेला आहे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये की समावेशक म्हणजेच काय. उदाहरणार्थ त्यांनी आता बघा आपण आता बघणार आहोत आपण प्रतियोजन अभिक्रिया. तर प्रतियोजन अभिक्रिया म्हणजे काय त्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतात. प्रतियोजन म्हणजे काय एकाऐवजी दुसरा जात असतो पटकन करतं. लक्षामध्ये सी सिंगल बॉन्ड एच व सी सी एकेरी बंध प्रबळ प्रमाणे संतृप्त हायड्रोकार्बन अभिक्रियाशील नसतात व त्यामुळे प्रत्येक मूलद्रव्य हा उदासीन असतो. मात्र सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात संतृप्त हायड्रोकार्बन क्लोरीन बरोबर जलद प्रकारे अभिक्रिया करत असतो. आणि लक्षामध्ये उदाहरणार्थ बघा सी एच फोर प्लस सी एल टू सी एच फोर प्लस सी एल टू सूर्यप्रकाश
CH3Cl+HCl लक्षात मध्ये या रासायनिक अभिक्रिया या चार ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत चार रासायनिक अभिक्रिया अभ्यास करा आणि तुम्हाला लगेच कळेल की या पटकन कळेल की सर्वसमावेशक म्हणजे काय आलं लक्षात मध्ये त्यानंतर आहे प्रतियोजन अभिक्रिया म्हणजे काय नंतर तुम्हाला इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म सुद्धा विचारले जातात मग इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म कशा कोणकोणा सोबत असतात सोडियम बरोबर अभिक्रिया होतील आलं लक्षात मध्ये सोडियम सोबत अभिक्रिया होत असताना अशी रासायनिक अभिक्रिया मिळते की 2Na+2Cl3 CH3 एकेरी बंध CH2OH म्हणजेच काय की सोडियम त्यानंतर काय मिळतं आपल्याला सोडियम इथॉक्साईड अगर विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणामध्ये कार्बनिक संयुगामध्ये सर्व घटक जे परीक्षेला विचारले जातील त्या प्रत्येक घटकावरती चर्चा केलेली आहे म्हणून तुम्ही जर वी स्कूलचा क्रॅश कोर्स बघत असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं की लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपली हजेरी नोंदवायची आहे तर आता मग भेटूया आपण उद्या नवीन लेसनसह नवीन प्रकरणासह धन्यवाद.